आणि हे बघा बिल्डिंगच्या खाली जागा वगैरे बघा किती मस्त आहे. आणि ही बिल्डिंग आहे. हे बघा इथून बाल्कनी. आणि सानूचे नाना नानी आले. नाना आले बघ. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत. तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्या घरी येणार आहेत माझे सासू सासरा म्हणजे स्नेहाचे मम्मी पप्पा. तर आज मी त्यांच्यासाठी बनवलं गावठी कोंबडा. किती दिवस झाले मम्मी मला बोलत होती की तुझ्या हाताचा गावठी कोंबडा मला खायचा आहे, कारण ते व्हिडिओ बघत असतात ना. तर मी बोलले ठीक आहे मम्मी, तुम्ही या, मी बनवून ठेवते. म्हणून खूप दिवसानंतर येतात ना. हो, कमी कमी वाटतं वर्ष झालंय, वर्षानंतर येणार आहेत. आणि आज आपल्या घरी काय येतात येतात येण्याचं कारण काय आहे? तर आपलं नवीन रूम बघण्यासाठी येणार आहेत. तर आज सकाळी लवकर उठून मी आयोकडे गेलो. आयोकडनं मी गावठी कोंबडा आणलाय बघा. तर हा गावठी कोंबडा आहे. तुम्हाला म्हणजे असं बघण्यावरून तुम्हाला वाटत असेल बॉयलर, कारण याची वरची ना स्किन जी कातडी असते ना ती आपण काढलेली आहे म्हणून अशी असा कलर दिसते ना स्नेहा. लेग पीस वगैरे. तर आज स्नेहा बनवणार आहे गावठी कोंबड्याचा मटण. आणि या रेसिपीला स्नेहा किती टाइम लागणार आहे एकदा सांग. कमीत कमी 25 मिनिटं लागतील, कारण आपल्या पेस्ट वगैरे रेडी करायचं आहे आणि कुकर मध्ये शिजवायचं. चला आता मी तुम्हाला दाखवते साहित्य काय काय लागणार आहे, कारण मी पेस्ट बनवणार आहे. तर पेस्ट बनवण्यासाठी इथे तुम्ही बघू शकता मी भाजून घेतलाय 2 ते 3 कांदा, लसूण पण भाजून घेतलाय 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1/2 खोबरा वाटी मी भाजून घेतलाय. आणि इथे खडे मसाले घेतले, 2 मोठी वेलची घेतली आहे, 2 स्टार फूल घेतले, दालचिनीचे तुकडे घेतले 3 ते 4, आणि काली मिरी घेतले, आणि इथे 3 ते 4 तेजपत्ता घेतलाय, टोमॅटो घेतलाय. मी याचा पेस्ट करणार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवणार आहे की रेसिपीसाठी अजून कोणते साहित्य लागते. तुम्ही बघू शकतात मी 4 ते 5 लसणाचे पाकळे कट करून घेतलाय, 1 छोटा साईजचा कांदा घेतलाय कट करून, दगडफूल घेतलाय, 3 ते 4 लवंग घेतले, आणि मी घेतलंय मीठ चवीनुसार, 2 चमचे घेतले स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला, 1/2 चमचा हळद घेतली, तेल घेतलंय मी रेसिपीसाठी. तर सर्वात आधी मी काय करणार आहे वाटण बनवून घेणार आहे, त्याच्यानंतर मी पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे बनवलंय वाटण. तर चला आता रेसिपीला सुरुवात करू. फायनली आता गावठी कोंबडा टाकलेला आहे आता कुकरमध्ये, सर्व मसाले मिक्स करून आता फक्त आपल्याला 5 शिट्या द्यायच्या आहेत ना. 5 शिट्यानंतर मग बंद करूया. जर कच्चा असेल तर 1-2 शिट्या अजून देऊ शकतो आपण नंतर. तर चला कंटिन्यू. सानू आणि आम्ही चाललो नानीला आणायला ना इथे. आणि सानूचे नाना नानी आले. नाना आले बघ. हा पप्पा कैसे आहे? तर पप्पा आलेले आहेत मित्रांनो, आणि मम्मी पण आले आहेत. बेटी पप्पा डॉल आणले ना, दाखव डॉल. दीदीसाठी डॉल आणली सानूने. रॅपर मध्ये बेटी मम्मी. गरम पण बाहेर भरपूर पडते म्हणून स्नेहाने आणलंय थंडा. बहुत जल्दी आ गे लेकिन पप्पा, ट्रॅफिक नाही था. नाना नानी आले तर सानूची मजाच झाली ना. सानू काय आणलं? स्नेहाच्या मोठ्या भावाची मुलगी आहे. नाव काय तुझं? वैष्णवी. पोदार स्कूल मध्ये आहे. नाना नानी आणले सानू साठी नूडल्स. सानू गावठी कोंबड्याचं मटण झालेलं आहे, आणि कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे ना. मस्त वाटते.
आणि सुगंध पण जबरदस्त निघालेला आहे. तर चला आता मम्मी पप्पा आलेले आहेत तर जेवायला बसूया. तर मित्रांनो आता आम्हाला जेवायला घ्यायचं होतं मम्मी पप्पांना, पण मम्मी पप्पा बोलतात का पहिले रूम बघायचं आहे. तर आता आम्ही जातोय रूम बघायला उल्वे सेक्टर 24 मध्ये. तिथे आपण रूम घेतलेला आहे तर तिथे आपण मम्मी पप्पांना रूम दाखवायला घेऊन जाणार आहोत. तर चला कंटिन्यू राहा, सर्वात पहिले आपण रूम बघून येऊया मग नंतर जेवायला बसूया. तर चला मित्रांनो आता मस्तपैकी गाडी पण आहे पप्पांची, गाडीमध्ये जाऊया रूम बघायला. मित्रांनो आता आम्ही गाडीमध्ये आहोत, आता आपण रूम बघायला चाललो आहोत. आणि ही एरिया आहे ना उल्वे सेक्टर 24 सर्चिंगमध्ये आहे. आणि इथे जास्तीत जास्त म्हणजे म्हणतात ना एअरपोर्टसाठी गाव उठवले ते सर्व सेक्टर 24 आणि 25 मध्येच राहायला दिले सर्व. आणि आपण इकडे घेतलेला आहे रूम. आणि सानू आणि दीदी मस्ती करतात, भरपूर मस्ती करतात. तर आम्ही पोचलो होतो आता, मम्मी पप्पा पण उतरलेले आहेत गाडीमधनं. आणि बघा ह्या इथे दोन बिल्डिंग आहेत, एकाच बिल्डरच्या दोन बिल्डिंग आहेत ना. तर आपण एरिया पण चांगली आहे, तुम्ही बघू शकताय जागा कशा असतात. आणि हे बघा बिल्डिंगच्या खाली जागा वगैरे बघा कशी मस्त आहे. आणि ही बिल्डिंग आहे, अच्छा आहे ना मम्मी. आणि जसं आपण एंटर करतो ना इथे बघा, इथून लिफ्ट वगैरे आहे. आणि इथे गणपती बाप्पाची मूर्ती येणार आहे, किती छान वाटेल ही आहे ना गणपती बाप्पा की मूर्ती आहे जाईल, बहुत अच्छा लगेगा ना. आणि इथे लिफ्ट वगैरे आहे. आणि आपली रूम आहे ना मित्रांनो ती सेकंड फ्लोअरवरती आहे. दुसऱ्या फ्लोअरवरती आपला नवीन रूम आहे. तर आता लिफ्टने चाललो तर आपण हे बघा लिफ्ट वगैरे बघा किती एकदम भारी आहे ना. अच्छा लग रहा है ना. अच्छा चला अभी रूम भी देखना है. तर हे बघा मित्र हा हॉल आहे. आणि हे बघा इथून बाल्कनी, इकडे बाल्कनी आहे. आणि हा मेन रस्ता आहे, हा रस्ता सुद्धा इथूनच दिसते, तिकडून येते मेन रस्ता. आणि हे बघा मित्रांनो इकडे हा तुम्ही बघताय ना हा बेडरूम आहे. कैसे पप्पा, अच्छा आहे ना. तर मित्रांनो आता जेवायची वेळ झाली आणि आता आम्ही जेवायला बसलो. हे बघा स्नेह आणि इथे गावठी कोंबड्या बनवल्या आहे, भाकरी आणि भात पण आहे, पण सध्या पहिले भाकरी दिल्या सर्वांना. सानू तिथे नानाने नूडल्स आणली तीच खाते, तिला चायनीज पाहिजे सारखा. आणि ते पप्पानी आणि मम्मीनी पण घेतलंय, स्नेहानी पण घेतलंय, पप्पानी पण तिथे घेतलेलं आहे. मस्त एक नंबर, एक नंबर मस्त आलंय. तर मस्त आलंय स्नेहा, स्नेहानी पण घेतलं, सर्वांनी सुरुवात केलेली आहे. तर चला मित्रांनो आता मी पण एकदा खातो. शू वैशू कसे झाले सांग. वैशू तुम्ही बघताय वैशूला, अच्छा आहे. आणि इथे सानू, सानू नूडल्स खाते ना मस्त. तू फक्त चायनीजच का. तर आता मी पण इथे तुम्ही बघू शकताय हे बघा कलर पण किती छान आलेला आहे बघा. आणि शिजलाय पण मस्त विकी, कुकरमध्ये शिजवलेलं आहे हा मित्रांनो. आणि इथे भाकरी आहे, तर एकदम मी पण टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो नेहमीप्रमाणे. मस्त. तर चला मित्रांनो आता मस्तपैकी आम्ही जेवून घेतो, जेवून झाल्यावरती तुमच्यासोबत बोलतो. तर सर्व बघा आता मस्तपैकी जेवायला बसलेत. पप्पा अच्छा बनाय ना, एक नंबर. हां एक नंबर. मम्मी अच्छा बनाय ना, अच्छा. तर चला मित्रांनो आता आम्ही जेवून घेतो, कंटिन्यू राहा तुम्ही. बघा दोघी जणी किती मस्ती करतात, सानूला आज पहिल्यांदा एवढी मस्ती करतो मी बघतो. आम्ही तुला भारी वाटलं इकडे. आणि मम्मी मम्मी इथे बसली, मम्मीला इथलं वरती सोफ्यावरती बस, त्यांना बसाय स्नेहा पण बसली. आपले गाव का व्हिडिओ बहुत अच्छा चला, बहुत अच्छा रिस्पॉन्स दिया. हा आधी कब जाने का जाएंगे ना, अजून भरपूर काय आम्हाला एक्सप्लोर करायचं आहे. पण ॲक्च्युली कसं आम्ही घाई घाईत गेलो होतो आणि घाई घाईत आलो होतो मध्य प्रदेशवरून ना स्नेहा.
तर आम्ही पुन्हा एकदा प्लॅन करणार आहोत, कारण खूप काही तिथं एक्सप्लोर करण्यासारखं आहे मध्य प्रदेशमध्ये. तर ते सर्व राहिले ते आम्ही नेक्स्ट इयरला एक प्लॅन करणार. ते बघ पडली बघ अशी ये चल ये सानू रडते, तिला मांजर पाहिजे, कॅटू पाहिजे. किती मोठी कॅटू पाहिजे? छोटीशी नन्नीशी पॅरी सी, छोटीशी नन्नीशी पॅरी सी. तर नानीकडनं ती कॅटू मागते. पण आपण कसं काय पालणार? चालू आजार होतात कॅटू पाळल्याने. काय कॅटू बनली ती बघ दीदी, कॅटू बनली बघ तुझ्यासाठी. रिअल वाली कॅटू पाहिजे. चाल आपण घेऊ ना मग आपण न्यू घरामध्ये जाऊ. आपण आताच पाहिजे. हा घेऊ घेऊ आपण. चालेल चालेल ना. आता गप्प बस, आता आपण बसूया, थोडासा आराम करूया. आता सध्या नानीचं आणि सानूचं लाड चालले. तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेत आता 5 आणि आता आम्ही कलिंगड खातोय, कारण बाहेर खूप गरम करते ना स्नेहा. तर चला या, तुम्ही पण या कलिंगड खायला या. तर पप्पाही येता विले आणला होता. मस्त गोड आहे, गोड आहे. मस्त आहे ना. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आता मम्मी पप्पा पण जाणार आहेत चाय पितात इथे. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटले स्नेहाची हाताची गावठी कोंबड्याची रेसिपी, आणि त्याचबरोबर तुम्ही बघितलं की मम्मी पप्पा आले आणि आम्ही त्यांना रूम पण दाखवला आमचा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता लवकरात लवकर तुम्हाला शिफ्टिंगचे ब्लॉग सुद्धा आमचे बघायला भेटतील. आणि हां, तुम्हाला शिफ्टिंगचे ब्लॉग बघायला आवडतील की नाही ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. मग आम्ही तसेच जसं तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही शिफ्टिंगचे ब्लॉग सुद्धा शूट करू. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.